विद्युत महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराच्या विरोधात शिवसेनेने रस्ता रोको करण्याचं निवेदन दिलं. औंढानागनाथ तालुक्यातील रामेश्वर येथे 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीनं रस्ता रोको करण्यात येणार. यासंदर्भात 7 जून रोजी दुपारी 2 वाजता उपकार्यकारी अभियंता विद्युत महावितरण कंपनी उपविभाग औंढानागनाथ जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदनात विविध मागण्या वीज बिल वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित करत आहेत तो सध्या खंडित करू नये. रामेश्वर 33 केव्ही वरील नादुरुस्त असलेले फिटर तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत. HT लाईनचे पडलेले झुकलेले पोल तात्काळ बदलून सरळ करून घ्यावेत. सळाना येथे अनोळखी जाणारी लाईन रस्त्याच्या कडेने नेण्यात यावी. मागच्या वर्षी जुनी असलेली तार बदलण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे. रामेश्वर या ठिकाणी 33 केव्ही वरील कर्मचाऱ्यांना कामाची बिघडलेली शिस्त लावण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलं. निवेदनावरती ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ मोसे, माजी कृषी सभापती बबनराव इघारे, कृषी उत्पादन बाजार समिती संचालक जवळा बाजार राजेंद्र सांगळे, माजी सभापती पांडुरंग नागरे, तुकाराम गायकवाड, पंडित लोणसणे, संजय पडघन, दिलीप लोणसणे, रामा लोणसणे, प्रवीण देवकर आदींच्या या निवेदनावरती सह्या होत्या. MSEB गलथान कारभाराला कंटाळून आम्ही रामेश्वर 33 केव्ही या ठिकाणी 14/7/2021 रोजी सकाळी 11 वाजता रस्ता रोको आंदोलन ठेवण्याचं आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये प्रमुख मागण्या की जसं की आता सक्तीची वसुली या ठिकाणी चालू केलेली आहे. खरं म्हणजे ही दिवस सक्तीची वसुली करण्याजोगे नाहीत. जे की शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि पाऊसच पडत नाही, जी सोयाबीनची बॅग 2000 रुपयाला मिळायची ती बॅग 4000 रुपयाला शेतकऱ्यांनी घेतली आणि ती जर निघाली नसेल तर ती भिजण्यासाठी जे काही थोडंफार पाणी आहे त्यासाठी विद्युत पुरवठा चालू ठेवणं गरजेचं असताना या ठिकाणी सक्तीची वसुली करण्यात येत आहे आणि विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे आमची प्रमुख मागणी होती की सीझनपर्यंत सक्तीची वसुली थांबवावी आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा MSEBचा एवढा भोंगळ कारभार झाला आहे की आमच्या रामेश्वर 33 केव्ही, साळणा 33 केव्ही, रुपूर 33 केव्हीवर फिडर पूर्ण बंद आहेत. जर काही कुठेही फॉल्ट झाला तर डायरेक्ट 132 वरून ट्रिपिंग येऊन पूर्ण लाईन जिंतरून सप्लाय बंद राहिला आहे आणि पूर्ण गावात दिवस अंधारात राहिलेत. तसंच ज्या काही एस टी लाईनच्या मोठ्या लाईन आहेत ज्या गावगाव सबस्टेशनहून गेलेल्या आहेत त्या पूर्ण लाईन झुकलेल्या आहेत. आम्ही गेल्या 1 महिन्याभरापासून यांना विनंती करत आहोत की काही ठिकाणी MSEBचे ST लाईनचे पोल पडलेले आहेत ते पोल उभे करा किंवा झुकलेले पोल हे बरोबर करा. जसं की पाऊस जर जास्त झाला तर हे सगळे पोल पडतील आणि नुकसान जास्त होईल, त्यामुळं खर्चही वाढेल आणि कामही वाढेल आणि सगळ्या लोकांना अंधारात राहावं लागेल. ही वारंवार गेल्या 1 महिन्यापासून विनंती करूनसुद्धा त्याकडे MSEB पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. या सगळ्या विरोधात ही जर यांनी 13 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी जर नाही केल्या तर येणाऱ्या 14 तारखेला आम्ही रामेश्वर येथे मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करू असं आयोजन केलेलं आहे. प्रतिनिधी दत्तात्रेय शेगूकर, News24, औंढानागनाथ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.